नमस्कार, या न्यूजमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पाककाल मंत्रालयामध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तर त्यामधून 22 विद्यार्थ्यांना जी काही नियुक्तीपत्रे आहेत त्या ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देण्यात आली आणि त्याच्यानंतर पार राज्यामध्ये संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण किती उमेदवारांना ज्या काही नियुक्ती ऑर्डर्स आहेत त्या देण्यात येणार आहेत याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की एकूण किती उमेदवार या ठिकाणी पहा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पात्र झाले होते आणि आता नेमक्या किती विद्यार्थ्यांना ज्या काही ऑर्डर्स आहेत ते देण्यात येणार आहेत. तर पहा, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरती, पवित्र प्रणालीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या खाजगी संस्थांची निवड यादी 9/8/19 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. तर पहा, मुलाखतीशिवाय जी काही पदे होती ती 9,080 पदे उपलब्ध होती. त्यापैकी 5,822 पदांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली होती आणि 3,258 पदे ठिकाणी रिक्त राहिलेली होती. तर पहा, जी काही पदे आहेत ती माजी सैनिकाची आणि मॅथ सायन्स त्याचप्रमाणे उर्दू मिडियमची सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये व्यवस्थापनाने आहे खालीलप्रमाणे उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे पाच जिल्हा परिषदेमध्ये 3,530 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेमध्ये 1,053, नगरपालिकेमध्ये 172. आता खाजगी व्यवस्थापनाच्या फक्त पहिली ते आठवीसाठी 296 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या 9वी ते 12वीसाठी 771 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे आणि एकूण अशी 5,822 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. 45% केसविषयी जी काही याचिका दाखल करण्यात आली होती, तर पहा त्या याचिकेचा निकाल लागल्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्थांमधील 9वी ते 12वीकरता जी काही पदे उपलब्ध आहेत 771, तर ती पदे वगळता इतर सर्व 5,051 उमेदवारांना दिनांक 4/9/19 रोजी नियुक्ती देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पहा, आता एकूण 5,051 उमेदवारांना ज्या काही नियुक्ती ऑर्डर्स आहेत त्या मिळणार आहेत. म्हणजे पहा, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, महानगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या ज्या ठिकाणी ऑर्डर्स देण्यासाठी सांगितलेलं आहे तर त्यापैकी फक्त 5,051 उमेदवारांना ज्या काही नियुक्ती ऑर्डर्स आहेत त्या मिळणार आहे आणि खाजगी व्यवस्थापनाच्या 9वी ते 12वीसाठी जे उमेदवार पात्र असतील, जे उमेदवार सिलेक्ट झाले असतील, ते 771 उमेदवारांना ज्या काही नियुक्ती ऑर्डर्स आहेत त्या आत्ता देण्यात येणार नाही. तर त्या बाबतीमध्ये जो काही निर्णय आहे तो ठिकाणी शासन स्तरावरती होईल. ज्या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वीसाठी आधी चान्स देण्यात आलेला नव्हता त्यांना या ठिकाणी कशाप्रकारे घ्यावं या संदर्भात जे काही स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी शासनाला आहे, त्यामुळे शासन याच्याविषयी योग्य तो निर्णय घेईल आणि त्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सामावून घेता येईल. यानंतर पहा, 9वी ते 12वीसाठी जे 771 उमेदवार निवडले गेलेले आहेत त्यांना ज्या काही नियुक्ती ऑर्डर्स आहेत तर ती या ठिकाणी पहा देण्यात येणार आहे. त्यामुळे पहा, 771 उमेदवारांना या ठिकाणी जी काही वेटिंग आहे ते करावंच लागणार आहे. अशा प्रकारे 5,822 पैकी 771 उमेदवार वगळून इतर सर्व उमेदवारांच्या काही नियुक्ती ऑर्डर्स आहेत त्या देण्यात येणार आहेत. परंतु पहा, या ठिकाणी 5,822 उमेदवारांपैकी कागदपत्र पडताळणीमधून किती उमेदवार बाद झालेले आहेत आणि किती पात्र झालेले आहेत याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही. तर पहा, या बाबतीमध्ये जी काही माहिती आहे ती 2 तारखेपर्यंत पवित्र पोर्टलला अपलोड करण्याची सूचना देण्यात आलेल्या होत्या. तर पहा, ती सुद्धा माहिती या ठिकाणी पहा लवकरच उपलब्ध होईल की जे काही कागदपत्र पडताळणी झाली त्याच्यामधून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये किती उमेदवार या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि किती उमेदवार पात्र ठरले आहेत. त्याच्यामुळे पहा, जे उमेदवार बाद झाले असतील त्या जागा आणि माजी सैनिकाच्या जागा व इतर मॅथ सायन्सच्या या सर्व रिक्त जागांचा एकत्रित विदाऊट इंटरव्ह्यूचा दुसरा टप्पा इलेक्शन नंतरच या ठिकाणी पहा होण्याची शक्यता आहे. तर पहा, अशा प्रकारे एकूण किती उमेदवार नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.